या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित. प्रभू रामचंद्र हे या देशाचे अवतार आहेत. प्रभू रामचंद्रांनी फक्त लिमिटेड जातीसाठी दिलेला अवतार नाही, तो हिंदुस्थान मध्ये राहणाऱ्या सर्व जातीय धर्माला घेऊन चालण्याचा विचार प्रभू रामचंद्रांनी या देशाने केला. मात्र मला गेली आठवडाभरापासून साहेब रात्री झोपच येणार, सगळ्या ठिकाणी आव्हान चालायचं, उद्या गोंधळ होईल, उद्या गोंधळ होईल, उद्या असं होईल, उद्या तसं होईल. अरे काय प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना आणि मी दगड करणार आहोत का? प्रभू रामचंद्राचं देशाचं एक उत्सव आणि मी घर जाणार आहोत का? प्रभू रामचंद्राचं देशामध्ये उत्सव चालत असताना आम्ही कुणाचं घर जाणार आहोत का? प्रभू रामचंद्राने आम्हाला हे विचार दिले का? मोहम्मद पैगंबरने आम्हाला हे विचार दिले का? ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह नाही कोई माबूद सिवा अल्लाह के, मोहम्मद पैगंबर अल्लाह के सच्चे रसूल आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाचं घर जाळावं, एका माणसाने दुसऱ्या माणसाचा प्रहार करावा असं कधीच डॉक्टर असं कधीच मोहम्मद पैगंबरने कधीच सांगितलं नाही. प्रभू रामचंद्राने सर्व जाती धर्माला घेऊन रामाचं राज्य आणलं. रामाचं राज्य म्हणजे राम हे आमचे दैवत आहे, राम हे आमचा अवतार आहे. त्यांनी आम्हाला हे शिकवलं का? मला असे वाटतं गेल्या आठवड्याभरामध्ये जिकडे तिकडे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप अलर्ट राहा आपल्या गल्लीमध्ये असं तसं. अरे बाबा तुम्ही प्रभू रामचंद्र मानताय नाही का? नाही तुमच्या हातामध्ये दगड घेण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलंय का? कुठल्या जातीमध्ये असं लिहिलंय? कुठल्या धर्मामध्ये असं लिहिलंय? तुमची प्रतिष्ठापना होत असेल तर ती आमची प्रतिष्ठापना आहे. तुमचा उत्सव होत असेल तर तो आमचा मानव जातीचा उत्सव आहे आणि मी मानव आहोत. आणि एका माणसानं दुसऱ्या माणसाचा आदर करावा, एका माणसानं दुसऱ्या माणसाची एखाद्या उत्सवामध्ये सामील व्हावं हे माणसाचं लक्षण आहे. एकाच्या दुःखामध्ये दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सामील व्हावं हे माणसाचं लक्षण आहे. आज माझं समजा नई जिंदगीमध्ये मी राहतो, माझं घर जळाला सुरू झालं, त्याच्या आसपास एक चार हिंदूचे घर आहेत, या आगीच्या पक्षामध्ये ती जळणार नाहीत का आपण जर पाणी नाही घातलं तर? ही भूमिका माझ्या लक्षात येत नाही. याच्यामध्ये पुढारी जबाबदार आहेत, आमच्या सगळ्या कार्यकर्ते जबाबदार आहेत. पहिलंच आम्ही त्याला भिंती घालून ठेवू लागलो की जागेचा वेळ असं होईल तसं होईल. जी चांडा चौपडी राजकारण करणारी मंडळ आहे, स्वतःच्या खुर्चीसाठी जर कुणाचं घर पेटवायचं काम करत असेल तर खड्या सरकारला बाजूला करण्याची आमची तुमची सगळ्याची गरज आहे. किती दिवस तुम्ही जातीच्या नावावर राजकारण करणार? अरे तुमचं काम दाखवा, समाजात तुमचं योगदान दाखवा. झंड्याच्या नावावर तुम्ही किती दिवस चालणार? किती दिवस समाजसेवा करणार? हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तरच आगामी काळामध्ये आपण या लोकशाहीमध्ये जिवंत राहू शकू. अन्यथा लोकशाही जिवंत राहणार नाही, देशाची राज्यघटना जिवंत राहणार नाही. कायद्यावर चाललेले आमचे अधिकारी ते तर कुणाचे तरी त्यांचे पिता आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांचा संसार आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बायका आहेत, त्यांच्या पाठीमागे त्यांचे छोटे मोठे लेकर आहेत. हा संसार त्यांना सोडून 24 तास तुमच्या जातीय समीकरणासाठी त्यांच्या पोलिसांना काम करायचं का? समाजसेवा करून आमची काही जबाबदारी आहे का? नाही. हे आपल्याला कुठेतरी आत्मचिंतनाची गरज आहे. मी आज पुन्हा एकदा सांगतोय, सोलापूर शहरामध्ये खडा देखील पडणार नाही जर खऱ्या अर्थानं राज्यघटना समजली असेल. खऱ्या अर्थानं जर देशाचं प्रेम या माणसाच्या जीवामध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचं वादन या सोलापूरमध्ये होणार नाही. चार हुतात्म्याचं हे शहर आहे, देशाच्या ऐक्यासाठी लढणारं हे शहर आहे. इथं दंगा परवडणार नाही. आपल्या बायकाची डिलिव्हरी झाल्यानंतर दवाखान्यामध्ये द्यायला पैसे आमच्याकडे आहेत, हाताला काम नाही. सोलापूर शहराच्या सगळ्या मी उद्ध्वस्त झाल्या, याच्यावर कोण बोलायला तयार नाही, विकासावर कोण बोलायला तयार नाही, फक्त झंड्यावर बोलायला तयार आहे. तुम्ही एका प्रभू रामचंद्राला फक्त हिंदू पुरत मर्यादित कशाला ठेवताय? पैगंबराला मुसलमानापुरत मर्यादित कशाला ठेवताय? छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राचं रणकंदर, या देशाचं स्वराज्य बांधलं. मान मान ढोर चांबार मुसलमान माळी कोळी तेली 18 कोटी जाती धर्माला घेऊन महाराष्ट्राची स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे विसरून कसं चालणार आहे? व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.